हेलो स्टूडेंट, आज अपन केमिकल थर्मोडायनेमिक्स या टॉपिक मधले थर्मोडायनेमिक्स इक्विलिब्रियम हा भाग पाहणार आहोत। थर्मोडायनेमिक्स इक्विलिब्रियम, कंसिडर अ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मूव्हेबल पिस्टन शोन इन बुक 4.1 फिगर। द गॅस हॅज अ टेम्परेचर T1, प्रेशर P1 अँड व्हॉल्यूम V1। दीज स्टेट फंक्शन्स कंटिन्यू टू बी कॉन्स्टंट ॲज लॉन्ग ॲज पिस्टन इज मोशनलेस अँड नो हीट एक्सचेंज टेक प्लेस। दिस इज अँड इक्विलिब्रियम स्टेट। तर यामध्ये आपण बुकमध्ये फिगर 4.1 पाहिल्यानंतर जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, इनिशियल टेम्परेचर हे T1, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 हा जर ठेवला तर त्यामध्ये स्टेट फंक्शन हे कंटिन्यू, हे कॉन्स्टंट, जोपर्यंत आपण पिस्टन मूव करत नाही किंवा पिस्टन इज मोशनलेस होईल तोपर्यंत हे कॉन्स्टंट राहते आणि त्यामुळं नो हीट एक्सचेंज टेक प्लेस। दिस इज अँड इक्विलिब्रियम स्टेट। नाऊ मूव द पिस्टन, पिस्टन जर आपण मूव केला, मूव द पिस्टन इन अपवर्ड डायरेक्शन, तो पिस्टन जो आहे तो अपवर्ड डायरेक्शननं जर आपण मूव केला, अपवर्ड डायरेक्शननं जर मूव केला सो दॅट द गॅस एक्सपांड, गॅस जो आहे तो कॉम्प्रेस केलेला गॅस आहे तो एक्सपांड होईल। इट पासेस थ्रू स्टेट फॉर विच प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर आर नॉट स्पेसिफाईड अँड व्हेरी कंटिन्युअसली ड्युरिंग द मुवमेंट ऑफ द पिस्टन। प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आर नॉट स्पेसिफाईड अँड व्हेरी कंटिन्युअसली ड्युरिंग द मुवमेंट ऑफ द पिस्टन। द गॅस वूड देन बी इन नॉन इक्विलिब्रियम स्टेट, तो गॅस जो आहे तो नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये येईल। आता त्यानंतर पुढं जर आपण स्टॉप द मुवमेंट, जी मुवमेंट केलेली आहे ती मुवमेंट पिस्टनची स्टॉप केली, स्टॉप द मुवमेंट ऑफ द पिस्टन, सपोज ॲट धिस स्टेज द प्रेशर अँड व्हॉल्यूम, प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस आर रिप्रेझेंटेड रिस्पेक्टिवली P2, V2 अँड द टेम्परेचर इज अ कॉन्स्टंट ॲट T1। द स्टेट फंक्शन आर कॉन्स्टंट सिन्स द पिस्टन इज अ मोशनलेस, पिस्टन इज मोशनलेस, द गॅस इज देन इन अनदर इक्विलिब्रियम स्टेट, गॅस इज देन अनदर इक्विलिब्रियम स्टेट। आता सुरुवातीला आपण प्रेशर टेम्परेचर P1, V1 अँड टेम्परेचर T1 यावेळी आपण पाहिले की मोशनलेस पिस्टन असताना इक्विलिब्रियम स्टेट होते आणि नंतर तो जो पिस्टन आहे थोडासा मूव केला, मूव द पिस्टन इन अपोअर डायरेक्शन, अपोअर डायरेक्शनला मूव केल्यानंतर गॅस जो आहे तो गॅस एक्सपांड होईल आणि एक्सपांड झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रेशर चेंज होईल, व्हॉल्यूम चेंज होईल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर आणि तो आपण कन्सिडर केलेला आहे P2, प्रेशर P2, V2 आणि टेम्परेचर T1। त्यावेळी जे पिस्टन हा मूव केल्यामुळं मोशन नंतर आणखी मोशनलेस केल्यानंतर त्याची इक्विलिब्रियम स्टेट ही अनदर इक्विलिब्रियम स्टेट क्रिएट होईल। अ सिस्टम इज सेड टू बी इन थर्मोडायनेमिक्स इक्विलिब्रियम, सिस्टम इज सेड टू बी इन थर्मोडायनेमिक्स इक्विलिब्रियम व्हेन इट्स स्टेट फंक्शन डू नॉट व्हेरी विथ टाइम, स्टेट फंक्शन
do not vary with time. ये स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन डू नॉट व्हेरी विथ टाइम. थर्मोडायनेमिक्स कन्सिडर हियर इज लिमिटेड टू इक्विलिब्रियम स्टेट. थर्मोडायनेमिक्स कन्सिडर हियर इज लिमिटेड टू इक्विलिब्रियम स्टेट. ओके, देन प्रोसेस अँड इट्स टाइप्स. Process and its types. A transition from one equilibrium state to another equilibrium state is called a process. A transition from one equilibrium state from पुस्तकामध्ये इथं ट्रान्झिशन झाले पहा. इथं ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इज कॉल्ड अ प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय की एका स्टेपकडून किंवा एका स्टेटकडून दुसऱ्या स्टेटकडे जे ट्रान्सफॉर्मेशन होते ॲट इक्विलिब्रियम त्याला आपण प्रोसेस असं म्हणतो. त्याला आपण प्रोसेस. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रूआउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल प्रोसेस. द प्रोसेस इन विच अ टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड ॲज आयसोथर्मल कॉन्स्टंट. डॅट इज टी इज इक्वल टू कॉन्स्टंट डेल्टा टी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन इज इक्वल टू झिरो. दॅट इज डेल्टा टी इज इक्वल टू झिरो. डेल्टा यू इज U is constant, that is internal energy is constant, therefore U2 minus U1 is equal to 0, that is delta U is equal to 0. This is nothing but the isothermal process. Then isobaric process, the process in which pressure of the system remains constant during the transformation are called as isobaric process, or the process in which pressure of the system remains constant throughout the change is called as isobaric process because they are depend on pressure. That is, pressure remains constant during the transformation. In the laboratory, chemical reaction is carried out in open container at a constant pressure. That is delta P is equal to 0. That is delta P is equal to P2 minus P1 is equal to 0. Okay. Then isochoric process. It is a process during which volume of the system remains constant during the transformation. A process in which volume of the system remains constant throughout the change is called as isochoric process. In isochoric process, delta V is equal to 0, that is V2 minus V1 is equal to 0, therefore delta V is equal to 0. Then adiabatic process, a process in which there is no exchange of heat between system and surrounding. No exchange
of heat between system and surrounding is an adiabatic process. Q is equal to 0. In adiabatic process, the system is completely insulated from the surrounding. For example, an exothermic process, the heat is released which rises a temperature of the system. If the process is endothermic, the temperature falls. This results in either increase or decrease of internal energy. Okay, then reversible process, a process in which driving force is in infinitesimally greater than opposing force and whose direction can be reversed by infinitesimally increase in opposing force is called as reversible process. Consider a gas enclosed in cylinder fitted with a movable piston. Let the external pressure, that is P external, on the outer surface of the piston be set equal to a pressure of the gas. Neither expansion nor compression of the gas occurs. A system is then said to be in mechanical equilibrium with surrounding. Consider P external is reduced by an infinitesimally amount. Now it is P external is infinitesimally smaller than P. The piston moves out slowly along gas to expand. If P external is slightly increased so that it becomes infinitesimally greater than pressure, the piston move inward with a compression of a gas. For the system is mechanically equilibrium with surrounding, infinitesimally change may occur. The process to occur in the reverse direction. The process is then said to be thermodynamically reversible. A process conducted in such a way so that at every stage the driving force due to pressure P is infinitesimally greater than the opposing force due to external pressure and which can be reversed by a slight change of the opposing force is a reversible process. Then features of reversible process. The driving and opposing force differs by an infinitesimal small amount. The process can be reversed by an infinitesimal change in condition. A reversible process proceed infinitely slowly and takes place in infinite number of steps. At the end of every step of the process, the system attains a mechanical equilibrium with the surrounding. These are the features. Okay.